नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण फिशचा रस्सा बनवलेला आहे. अगदी चविष्ट असा रस्सा आपण अगदी कमी वेळात बनवला आहे. त्याच्यासाठी मी फिश स्वच्छ धुवून त्याच्यात मीठ, हळद आणि लिंबूचा रस टाकून त्याला 2 तास मॅरिनेट करून घेतले फ्रीजमध्ये ठेवून. 2 तासानंतर ते आता काढले. त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून तेल चांगले गरम होऊ दिले. आणि मी आधीच कांदा, लसूण, टोमॅटो, आल्याची पेस्ट करून ठेवली. ती पेस्ट टाकली थोडीशी आणि ती चांगली अशी परतवून घेतली. ती पेस्ट चांगली परतवल्यानंतर त्याच्यात आपण जे मॅरिनेट केलेले फिश होते ते टाकून अशा प्रकारे टाकून त्यांना चांगले परतवून घ्यायचे. असं टाकून मग चांगले त्यांना पूर्ण मसाल्यात असे परतवून घ्यायचे. त्याच्याने भाजीला स्वाद चांगला येतो. ते चांगले परतून झाले की मग त्यांना एका भांड्यात काढून घ्यायचे. मंद गॅसवर परतवायचे ते. अशा प्रकारे सगळ्या बाजू परतवून एका भांड्यात ते सगळे काढून घ्यायचे फिश. आणि फिश काढल्यानंतर त्याच कढईत गॅसवर ठेवून तेल टाकायचं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात कांदा, लसूण, आले, टोमॅटोची पेस्ट टाकून ती चांगली परतून घ्यायची. तेलामध्ये छान परतली की छान चव येते भाजीला. आणि ती फार छान आता मंदळाच्या वर शिजलेली आहे. त्याच्यात मग चवीप्रमाणे चटणी, मसाला, मीठ टाकून ते चांगले परतून घ्यायचे. मीठ थोडं कमी टाकायचं कारण आपण मॅरिनेट करताना आपण मीठ लावलेलं असतं. आणि अशा प्रकारे चांगला मसाला परतून घ्यायचा. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत परतवायचा. पा मसाला छान आता तेल सोडतो आहे. असा त्याला मंद आचेवर परतवत राहायचा. मसाल्याचा पूर्ण टेस्ट मग भाजीमध्ये उतरतो छान. आणि त्याच्यात आपण मसाल्यात परतवलेले जे फिश होते ते टाकून पुन्हा अजून चांगले परतवून घ्यायचे. आणि एक छोटा ग्लास पाणी टाकलं. तुम्ही आपल्या अंदाजाप्रमाणे भाजीचं प्रमाण वाढवू पण शकता. असं पाणी टाकून त्याला फिश चांगले अशा प्रकारे मंदाजे रोखून शिजून घेतले. आणि वरून बारीक कोथिंबीर टाकून आपली भाजी छान तयार झाली. फिश शिजायला कमी वेळ लागतो. अशी सुंदर आपला फिश रस्सा तयार झाला. तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.